मी मनसोक्त नाचून घेतलं. मी हळद म्हणा, मेहंदी म्हणा, नाच ना, कारण कितीतरी वर्ष नाचले नव्हती. अरे नो डाऊट, साऊथच्या लोकांचं वेगळं आहे की ते त्यांचा चित्रपट कसाही असो, कितीही काही असो, ते जाऊन थिएटर मध्येच बघतात. आपण पण तसा चित्रपट चांगला असो किंवा वाईट असो, आपण तिकीट काढून थिएटर मध्ये गेलो तर चित्रपट बनतील, तर चांगले निर्माते बाहेर येतील आणि तुमच्यापर्यंत चांगली निर्मिती येईल. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. चित्रपट जगतात ऍक्शन ड्रामा हा प्रत्येकाला हवा असतो किंवा तो आवडीचा असतो. मराठीत कुठेतरी आपल्याला त्याची कमतरता जाणवत असते, पण ऍक्शन ड्रामाची हीच कमतरता भरून काढण्यासाठी एक धमाल कमाल चित्रपट आपल्याला भेटीला आलाय. त्याचं नाव आहे रुद्रा. आणि आज लोकमत मध्ये रुद्रा चित्रपटाची संपूर्ण टीम आपल्या भेटीला आलेली आहे. अभिनेत्री दीपाली सय्यद, अभिनेता सिद्धांत मोरे आणि अभिनेत्री अपूर्वा कवडे, या सगळ्यांचं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मी मध्ये. आणि दीपाली ताईकडेच सगळ्यात पहिला प्रश्नाचा चेंडू मी तिच्याकडेच टाकेन की आम्ही तुला थिएटर मध्ये बघायला खूप उत्सुक आहोत, तू पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येते, तुला कसं वाटतं? किती मस्त प्रश्न आहे. ऍक्च्युली मी खूप वाट बघते, खूप वर्ष झाले, खूप गॅप झालाय. आणि जिथे लहानाची मोठी झाली ज्या पडद्यावर, तिथे पुन्हा एकदा पदार्पण करताना एक वेगळं एक्साइटमेंट आहे. आणि पदार्पण तर करतेच आहे, पण निर्मितीमध्ये पण माझं पहिल्यांदाच आहे, सो त्याचंही एक्साइटमेंट वेगळं आहे. त्यामुळे ती जी म्हणतात ना, ती नाळ मी सोडली नाही, काही असू देत, किती बिझी असली तरी पण तिला अटॅच राहिले. त्यामुळे मी खूप खूप एक्साइटेड आहे. आणि या चित्रपटामध्ये आम्ही ट्रेलर बघितला, खूप छान काम केलंय सगळ्यांनी. हे दोन हिरे तुला कुठे बसले? हा बघ, हँडसम रुद्रा ह्याला शोधलं आम्ही खूप छान पैकी. म्हणजे आम्ही ह्याच्यात कास्टिंग करताना ना, अनुप सिंग आणि अनुप सिंग बरोबर कोड, रुद्रा हा रोल कोड करू शकतं, तो इम्पॅक्ट रोल कोणावर सूट होईल, कारण ऍक्शन प्लस हँडसम आणि ऍक्टिंग ह्या तिन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन आम्हाला हवं होतं. सो ते सिलेक्ट करता करता एकदा सहजच ह्याचे वडील आमच्या खूप जवळचे ओळखीचे आहेत, आणि आमचे दुसरे पार्टनर जे आहेत अशोक कांबळे, आम्ही दोघं बसलो होतो आणि ह्याचा फोटो आमच्याकडे आला. म्हटलं, अरे यार सिद्धा हा मुलगा कोण आहे, हँडसम आहे, आणि याचा एक पिक्चर येऊन गेलेला, तुझा पहिला पिक्चर शिवा, तर त्याचा शिवाला मी ते बघितलं होतं. म्हटलं, पोरगा तर चांगला आहे पण अजून सगळ्यांपर्यंत आलेला नाही आहे, त्याला जर आणायचं असेल तर रुद्रा हा रोल त्याला दिला तर हा करेक्ट शोभेल. आणि अनुपच्या म्हणजे अनुप सिंग हा साऊथला खूप मोठं नाव आहे आणि त्याच्या बरोबरीवर काम करणं, तर त्याच्यामुळे आम्ही सिद्धार्थला लगेच शोधलं, म्हटलं ह्याला बोलवा, हा करेक्ट आहे, दुसरा कुठलाच मुलगा नको, कारण हा स्वतः वर्ल्ड चॅम्पियन आहे. सो ते सगळं गुण असल्यामुळे आणि ह्याच्यात खूप ऍक्शन आहे. म्हणजे आपण जे साऊथला बघून त्यासाठी आपण पैसे खर्च करून थिएटरमध्ये जातो, तर त्या तोडीस म्हणजे ती जी तुम्हाला फाईट साऊथच्या फिल्ममध्ये दिसते, तीच फाईट आमच्या या रुद्रामध्ये, आणि आमच्या रुद्राने खूप चांगली फाईट केलेली आहे. सो हा रुद्रा एकदम करेक्ट होता. आणि अपूर्वा, अपूर्वा पण असंच, अपूर्वा ही नगरची आहे. नगर म्हणजे आपल्या तुझ्या गाव जुन्नर, म्हणजे जहा पे छत्रपती शिवाजी महाराजांचं गड आहे म्हणतात, आणि तिथेच अपूर्वा राहते. आणि जेव्हा आम्ही सिलेक्ट करत होतो तेव्हा अपूर्वा सुद्धा अपकमिंग मध्ये खूप मुली सिलेक्शन झालं, आम्ही खूप शॉर्टलिस्टेड काढल्या होत्या. पण लुक वाईज, सोबर वाईज, जिचा बोलण्यामध्ये सॉफ्टनेस असेल आणि ती जी खरंच वाटेल की ही साधी मुलगी आहे, आता बघायला जाल तर आता तो चेंज आहे, कारण ती आता खूप शार्प झालेली आहे, आणि शार्प तर झालीच आहे, प्लस आता तिचं ती आता साऊथची फिल्म करतीये. हो, ऑलरेडी तिचं शूटिंग चालू आहे. सो अपूर्वा जेव्हा आली होती तेव्हा म्हणजे जसं तशीच होती, आता दिसते तशीच दिसते, पण ती तेव्हा एकदम साधी बोळी, अगदी आम्हाला म्हणजे रुद्राच्या अपोजिट जी मुलगी होती ती अगदी साधी घरातली, म्हणजे तिला तिला कुठलं म्हणजे बाहेरच्या दुनियेशी काही तिचं लेणं देणं नाहीये, कारण तिचा रोलच तसा आहे एकदम. सो ती करेक्ट होती म्हणून अपूर्वाला तिथे सिलेक्ट केलं, आणि अपूर्वा त्या रोलला एकदम करेक्ट आहे आणि छान दिसली अपूर्वा. त्यांच्या दोघांचं एक गाणं आहे सुंदर,
त्या गाण्यामध्येही ती सुंदर दिसली आहे. सो अपूर्वाला पण बघायला तुम्हाला नक्की यावं लागेल. अगदी. आता मी सिद्धांताकडे येईन. जसं ताईने सांगितलं की आम्ही शिवा चित्रपटात तुला बघितलं होतं, तुझे आम्ही इंटरनेटवर बरेच फोटोज बघितलेत, तर प्रेक्षकांपर्यंत आम्हाला तुझं काम पोहोचवायचं तर काय सांगशील? तुझं तू नॅशनल लेवल चॅम्पियन आहे वगैरे आता ताईने उल्लेख केला, तर तुझ्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की नेमकं तुझं पडद्यामागचा सिद्धांत कसा आहे. मी 19व्या वर्षी भारताला आशियाला पदक मिळवून दिलं. सर्वात प्रथम मी इंडियाचा यंगेस्ट मिस्टर एशिया आहे आणि भारतश्री देखील आहे, ज्युनियर मिस्टर इंडिया आहे, सिनियरला एशियाला देखील आहे. हे झाल्यानंतर कायम एक लहानपणापासून होतं एक आयडल आहे आमच्या बॉडी बिल्डिंगमध्ये, जे की आम्ही दैवत मानतो बॉडी बिल्डिंगच्या एक स्वरूपात. आर्नॉल्ड श्वार्झनेगर जे सगळेच एक आयडल आहे सगळ्यांचं, ते पण एक ज्या प्रकारे पहिले ॲथलीट होते मग चित्रपटात गेले, मग ते एक लहानपणापासून मी बघत आलो आहे की आपण एक आयडल आपला आहे तो कसा एक वेगवेगळ्या पार्ट्समध्ये त्यांनी आपलं कार्य केलं आहे. आणि ते करायचं मेन कारण काय आहे की मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जुडायचा एक चांगली संधी भेटेल, यंगस्टरला जुडण्याची संधी भेटेल. कारण आजकालचे मी यंगस्टर्स बघतो खूप व्यसनांशी खूप गुंतलेले आहेत आणि ते चुकीचं आहे, कारण आई वडिलांना ते कळून येत नाही आणि ते मागे काय करतायत काय नाही करत आहे, पण त्यांच्यापर्यंत माझा एक संदेश पोहोचेल त्यांचा एक भाऊ म्हणून किंवा काय. तर मला एक फिल्म इंडस्ट्री त्याचा एक चांगला एक प्लॅटफॉर्म दिसतोय आणि मला स्वतःहून खूप चांगलं एक आवडतं की माझे एक वेगवेगळे तिथे एक ॲक्ट मला निर्माण करता येईल. तसं मग मी एक फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलो आणि ॲक्टिंग आहे, बॉडी बिल्डर देखील आहे आणि ह्यापुढेही मी हे सांगतोय की मी भारताला मिस्टर युनिव्हर्सला इंडियाला मेडल नक्की घेऊन येईल. हे त्यासाठी तुला शुभेच्छा. पण पुन्हा मला तोच प्रश्न आहे की बॉडी बिल्डिंग मध्ये इतकं सगळं करत असताना असा कुठला क्षण होता की जेव्हा तुला असं वाटलं की आपल्याला अभिनयाकडे वळायचं आहे? एक टाइम होता जेव्हा मी एशिया होऊन आलो होतो, त्यानंतर एक लाईफमध्ये 19व्या वर्षीच मी एशिया झालो, खूप मोठं ग्लॅमर होतं. मी वयाच्या 18-19व्या वर्षी 50 लाख रुपयाचं व्यायामशाळा स्वतःच्या पैशाने टाकली, ऑनलाईन कन्सल्टिंग करून मी ते पैसे कमवले. वडिलांना मी त्यावेळी फक्त सांगितलं होतं की एक जिम ओपनिंगला तुम्हाला यायचं आहे, पण त्यांना सांगितलं नव्हतं ही आपली स्वतःची जिम आहे. त्यांना तिथे बोलवलं आणि त्यांना नंतर कळालं की ही आपल्या पोरांनी जिम टाकली, जेणेकरून मी घरून एकही रुपये घेतला नव्हता त्यावेळी. तर त्यानंतर मला एक असं झालं की आता काहीतरी थोडं केलं पाहिजे, कारण माझी एक लहानपणापासून आहे वडिलांनी सांगितलं आहे की जे काही आहे बाळा हे सगळं माझं आहे, तुला तुझ्या कर्तृत्वानं तुला तुझं मोठं व्हायचं आहे. तर एक ती भूक खूप आहे आधीपासून, एक क्रेविंग आहे काहीतरी आपल्याला करायचं आहे. मी एकही दिवस शांत बसू शकत नाही, मी आजही 18-20 तास काम करतो, 4 ते 5 तासच झोपतो. उद्योग असतील माझे बाकीचे, ॲक्टिंग असेल, बॉडी बिल्डिंग असेल, ते काम करण्याचे खूप हे आहे. आणि मग ॲक्टिंगमध्ये आता घुसलंच पाहिजे, गेलंच पाहिजे, हे एक असा टाईम आला आणि मग मी एंटर केलं. वा. अपूर्वाकडे मी येईन की जुन्नर ते 70mm चा पडदा कसा प्रवास? ऍक्च्युली हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि मी वेट करत होती लिटरली मला कुणीतरी हा विचारावा. जुन्नर मध्ये मी एक टिपिकल जी साधी भोळी मुलगी तशी होती ना, एकदम स्टुडियस, म्हणजे ICSE स्कूल मध्ये असून 90% विथ मेरिट पास होणारी तशी मुलगी होती, पडाखू एकदम. त्याच्यानंतर आय डोंट नो, मी तुम्हाला एक किस्सा सांगेल. माझी अॅन्युअल गॅदरिंग होती तेव्हा मला एक टॅलेंट हंट कॉम्पिटिशनमध्ये मी असंच नॉर्मली प्ले केला होता. त्याच्यानंतर मला एवढे लोक येऊन कॉम्प्लिमेंट्स देऊन गेले की नाही तू करायला पाहिजे ट्राय ॲक्टिंगमध्ये हे, आणि तेव्हा पण मी असं बोलतात ना टाईमपासमध्ये घेतलं नव्हतं ते सिरियसली. त्याच्यानंतर मला माझ्या पप्पांनी एकदा त्यांची आवड सांगितली की मी माझी मम्मी म्हणजे आमच्या घरात सर्वांना ॲक्टिंगचं खूप खूप वेळ आहे. मम्मी म्हटलं आय गिव्ह इट अ ट्राय. मी एक शॉर्ट फिल्म केली होती, आय थिंक तुम्ही बघितली असेल, शॉर्ट यूट्यूबवर आहे चिंद्या नावाची, तर त्याला मुंबईस ग्लोबल अवॉर्ड्समध्ये बेस्ट शॉर्ट फिल्म ऑफ द इयरचा अवॉर्ड भेटला होता. त्याच्यानंतर मग मी मॉडेलिंगमध्ये गेली मेन, तर मी इंटरनॅशनल शूट्स करायची दुबई, मलेशिया, थायलंड, तर आय वेंट ऑन डुईंग रनवेज वगैरे. त्याच्यानंतर मग ही जेव्हा फिल्म मला अशोक सरांनी सांगितली तेव्हा आय वॉज थ्रिल्ड, म्हणजे मला असं फर्स्ट थिंग त्याच्यामध्ये अनुप सिंग ठाकूर होता मेन ते आहे, बिकॉज ही वॉज लाईक वेल नोन, वॉज अ व्हेरी बिग शॉट ऍट दॅट टाइम अँड ही वॉज लाईक अपकमिंग स्टार. तेव्हा मला मेन हे होतं की भाई मला त्याच्याबरोबर फिल्म करायची आहे काही हो. आणि मग नंतर मला दीपाली मॅमचं नाव इंट्रोड्यूस झालं, प्रदीप रावतचं नाव इंट्रोड्यूस झालं अँड सिद्धांत लास्ट बट नॉट लिस्ट. बट इट वॉज अमेझिंग टू वर्क विथ ऑल दीज ॲक्टर्स आणि खूप मजा आली लाईफमध्ये. म्हणजे आत्ता ज्या स्टेजवर मी आहे
आय एम प्राऊड ऑफ दॅट की मी जुन्नर ते 70 mm स्क्रीनचा तो जेवढा जर्नी होता येस येस. आणि तुला खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी. दीपाली मॅमकडे येईल की आम्ही ट्रेलर बघितला पण आम्हाला आता कथानक जाणून घ्यायला आवडेल की या चित्रपटात प्रेक्षकांना नेमकं काय बघायला मिळणार आहे. कथानकसाठी तर प्रेक्षकांना जावंच लागेल थिएटरमध्ये नक्कीच. मी काही सगळं पूर्ण नाही सांगत पण मी तुम्हाला एक नक्की सांगेन की एका बहिणीने भावा म्हणजे तिचा भाऊ आहे आणि त्या भावाला गमावलेला आहे आणि त्या गमावलेल्या भावाचा बदला घेण्यासाठी हा जो प्रवास आहे चित्रपटाचा तो हा प्रवास आहे. सो ह्यात सगळं काही आहे. खूप वर्षानंतर माझं एक गाणंसुद्धा आहे ज्यात मी खूप नाच छान डान्स करते आहे आणि त्यामुळे हा जो चित्रपट आहे हा सगळं काही आहे. म्हणजे जो मसाला तुम्हाला हवा आहे की ज्या मसाल्यासाठी तुम्ही सगळेजण साऊथचे चित्रपट जाऊन थिएटरमध्ये बघता तो चित्रपट तशा पद्धतीचा मसाला आम्ही मराठीमध्ये घेऊन आलेलो आहोत. कारण आम्हाला पाहिजेत की आमचं मराठीतलं प्रेक्षक थिएटरमध्ये येऊ आणि त्यांनी पिक्चर बघून तो पिक्चर पूर्णपणे आस्वाद घेऊन बाहेर निघावा. कारण सगळेच म्हणतात की काय यार क्वालिटी नसते चित्रपटाची, काय कमी आहे, हे कमी आहे, ते कमी आहे, म्हणून आपण मराठी पिक्चरला दुर्लक्ष करून आपण साऊथचे पिक्चर बघायला जातो. आपण बॉलिवूडचे पिक्चर पण नंतर येतात, आता साऊथ नंतर बॉलिवूडचे येतात. सो आता आम्हाला माझी इच्छा असं आहे की आपण त्या साऊथच्या वरती एक मराठीला पण तो दर्जा सगळेजण देत आहेत. सो प्रत्येकाने थिएटरमध्ये चित्रपट येऊन बघावं की आपले मराठी कलाकार एवढी मेहनत करत आहेत. आज सिद्धांत म्हणा किंवा अपूर्वा म्हणा अशा असे कितीतरी यंग जनरेशन मुलं चांगले चांगले चित्रपट घेऊन येत आहेत. सो त्यांना आपण पुशअप करायला पाहिजे आणि आपण जर त्यांना साथ दिली तर मला वाटतं तुम्ही सगळे जर बाहेर निघालात ना तर चित्रपटचं काही थिएटर्स फुल झाले ना तर मराठी चित्रपट भरपूर बनतील. आणखीन मी निर्मिती करेन. अगदी. पण तुझी भूमिका याच्यामध्ये काय आहे? तू चित्रपटाचा कथानक तर आम्हाला थोडक्यात सांगितलं पण दीपाली सय्यद काय करतात याची सगळ्यांना उत्सुकता. ती जी बहीण आहे ना ती मी आहे. कधी कशी आहे म्हणजे ती पण जसं नाव आहे रुद्रा, नावातच सगळ्या गोष्टी आहेत, तर ती पण तशीच आहे. पण ती तशी नव्हती पण ती नंतर तशी होते आणि मग ती तसं करते. अगदी. पण मराठीमध्ये असे वेगवेगळे जॉनर ट्राय केले जात आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे विषय येत आहेत. पण ह्या चित्रपटाला जर आपण बघितलं ट्रेलरमध्ये की साऊथचा टच आहे, तर तो टच निवडण्यामागचं काय कारण होतं किंवा ते कसं झालं? ती जर ऑडियन्सला ते आवडतं. अरे असं काय करतो, लोक आज डिमांड आहे लोकांचा, लोकांना ते हवं आहे. सो लोक सगळे निर्माते म्हणा किंवा ते मस्तात तेव्हा त्यांना असं वाटतं की आपण काय दिलं पाहिजे ऑडियन्सला. जेव्हा ऑडियन्स येईल थिएटरपर्यंत बघतील मग मराठीचं एक छोटंसं लिमिट पडतं आपलं की तेवढेच थिएटर्स असतात, तेवढ्याच गोष्टीमध्ये आपल्याला बसवायचं आहे, तेवढ्या सगळ्या कलाकारांमध्ये टेक्निशियनला मोजून मापून आणून ते बजेटिंगमध्ये ॲडजस्ट करून ते लोकांपर्यंत त्यांना त्यांच्या आवडीचं सगळं काही द्यायचं असतं. पण त्यासाठी जर लोक थिएटरपर्यंत येतील तर लोक काही ना काहीतरी एक्सपेरिमेंट करत राहतील. आता साऊथच्या टचचा चित्रपट घेऊन याच्या मागे हेच कारण होतं, कारण मध्यंतरी लोकांना तसे आवडायला लागले. सो निर्माते बसतात आणि विचार करतात आपण पण तसं काहीतरी देऊया जेणेकरून थिएटरपर्यंत पब्लिक येईल, मराठी पिक्चरला पण दर्जा वाढूया की आपण कुठे कमी पडतो. तर नो डाऊट साऊथच्या लोकांचं वेगळं आहे की ते त्यांचा चित्रपट कसाही असो, कितीही काहीही असो, ते जाऊन थिएटरमध्येच बघतात. मग आपल्याकडे तसं का नाही आहे? आपण पण तसा चित्रपट चांगला असो किंवा वाईट असो आपण तिकीट काढून थिएटरमध्ये गेलो तर चित्रपट बनतील, तर चांगले निर्माते बाहेर येतील आणि तुमच्यापर्यंत चांगली निर्मिती येईल. पण जोपर्यंत तुम्ही घराबाहेर पडत नाही तोपर्यंत निर्माते थकून जातो की अरे काय करायचं, आज चित्रपट बनवायचा प्रयत्न मी केलेला आहे जेणेकरून ह्याच्यानंतर अजून चित्रपट घेऊन येऊ. पण त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ असणं खूप गरजेचं आहे. अगदी. सिद्धांतला माझा प्रश्न आहे की खूप मोठी स्टारकास्ट ह्या चित्रपटात होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला माहिती आहे की दीपाली ताई असली की खूप धमाल कमाल असते त्या सेटवरती. सो तुझा ताईसोबतचा अनुभव आणि इतर कलाकारांसोबतचा या सेटवरचा अनुभव कसा होता? मी प्रदीपजींचा तर खूप आधीपासून फॅन आहे. ते ज्यावेळी त्यांना गजनीमध्ये बघितलं त्या सातोडा मारताना तो कायम तो एक फील आहे की ते KGF मध्ये पण रॉकी यशने त्यांनी असा तो पकडला. आपण पण काही असं कधीतरी पकडत असं वाटत होतं. त्यानंतर मग सेटवरती असं चालू होतं, मग आम्ही ते मी आता रिव्हील करत नाही की नक्की कशा प्रकारे झालंय, बट दीपाली मॅम असतील,
प्रदीप जी असतील, अपूर्व असेल, इतका फन केलाय आम्ही, नादच नाही करायचा. मी ही लाईन अगोदरही बोललेलो आहे. मग आम्ही शूटिंगच्या वेळेस पण इतकी धमाल केलेली आहे. मी ॲक्च्युली आहे पश्चिम महाराष्ट्राचा, तर आमच्याकडे म्हणतात नाद करायचंच नाही, इतकं सुंदर म्हणजे आम्ही धमाल केली. चित्रपट पण सुंदर बनलेला आहे आणि आम्ही धमाल पण खूप सुंदर केली. तुम्हाला घाबरायचंच ना? हो, स्टार्टिंगला मी घाबरायचो, घाबरायच्या पेक्षा एक रिस्पेक्ट असतो, तो आजही आहे. पण आजही आहे, फक्त त्यांनी तो किती फ्रेंडली त्या आहेत, किती काय आहेत, त्यानुसार मग आम्ही ओपन अप होणार. एक सिनियर कलाकारची आपल्याला एक म्हणतो ना की त्यांची एवढ्या दिवसा आता मी याच्यावर येणार होतो. मला वाटलंच होतं एक तर ऑडियन्स ट्रोल करतील किंवा ह्या दोघी बसण्यासाठी करतील मला, म्हणजे एक तर ऑडियन्स मध्ये कमेंट येईल की एक तर काय हिरोला काय दिसत नाही. मी आता म्हटलं कसं ना कसं तरी ऑडियन्स काही व्हिडिओ गेली पाहिजे ना, कशी ना कशी ऑडियन्स भेटलं पाहिजे की काहीतरी ट्रोल करूयात, कारण काहीतरी मसाला असल्याची मजा येत नाही. असं दिसतंय त्याला, दिसतंय आणि डोळे आलेले, डोळे आलेले नाहीयेत. सिद्धार्थ मोरेला डोळे आलेले नाहीयेत, त्याला छान दिसत. आणि त्याचं असं म्हणणं की तो चष्म्यामध्ये खूप आणखी हँडसम दिसतो. नाही, हे असं माझं मत नव्हतं, हे आले आल्या दोघी मला बोलले की गॉगल्स मध्ये खूप सुंदर दिसतो. म्हणजे माझा कारणच नाही ना. मग अपूर्वाकडे येईल, तुझा कसा अनुभव होता? नॉट, म्हणजे खूप मजा आली. अँड येस, मी पहिली दीपाली मॅमला खरंच ड्यू रिस्पेक्ट, म्हणजे जास्त नव्हतं बोलत वगैरे, बट शी वॉज द वन ज्यांनी एवढं फ्रेंडली केलं तिकडे एनवायरमेंट, की म्हणजे मला कधी वाटलं पण नव्हतं शी सो, मतलब दिग्गज कलाकार आहेत खूप मोठे. आणि सेटवर जी मजा केली आम्ही, म्हणजे मी सिद्धांतची किंवा सिद्धांत माझी, असं एक मिनिट पण नव्हतं त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं शिट यार आज खूप बोर होत आहे. म्हणजे एव्हरी डे वॉज फन प्लस डेडिकेटेड वर्क. क्या बात आहे. आता मला तुला प्रश्न विचारायचा आहे की अनुपजी आहेत, प्रदीप जी आहेत, त्यांच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा आहे? म्हणजे एक मराठी अभिनेत्री दोन एका वेगळ्या मराठी कलाकारांसोबत काम करते, तुझा अनुभव कसा होता? छान. ऍक्च्युली खरं म्हणजे सगळ्यांचं स्वप्न असतं की आपण जसं जसं पुढे जातो तसं जसं छान छान कलाकारांवर आपलं काम यायला पाहिजे, त्यांच्याबरोबर ट्युनिंग जमलं पाहिजे. अनुप म्हणजे अनुपची आणि माझी चांगली मैत्री आधीपासूनचीच आहे, त्यामुळे अनुपबरोबर मला काही टेन्शनच नव्हतं काही. सो प्रदीपजींना मी फर्स्ट टाईमच भेटले इकडे. प्रदीपजींबरोबर थोडंसं टेन्शन होतं सुरुवातीला की बाबा कसं होईल, त्यांना कसं जमेल, आपण त्यांच्याबरोबर लँग्वेजमध्ये नीट होईल की नाही. त्यांना मी आल्यानंतर मी त्यांच्याशी बोलून चालून, कारण मी अशीच आहे, मी काही केलं, मी तर त्यांच्या तिथे बसून त्यांच्यावर इतक्या रील बनवल्या आहेत, गलनीच्या पण रील बनवून टाकल्या, जेणेकरून त्या ऍक्टिव्ह माझ्यामुळे त्या ऍक्टिव्ह झाल्यात इंस्टाग्रामवर. त्या दिवशी ज्या दिवशी शूटिंग झालं त्या दिवशी इंस्टाग्राम डाउनलोडही झाला, त्यांनी पोस्ट करायला सुरुवात केली आणि माझ्याबरोबर मी त्याच्या 3-4 रील बनवून घेतल्या. म्हटलं बाबा असं करायला पाहिजे, असं गाणं गायचं, असं लिप्स मुवमेंट असतात त्यांचं, जे गाणं ते गजनीमधलं ते गाणं आहे त्यांचं कैसे मुझे तुम मिल गए. सो त्यात ते मिले नव्हते, पण मी म्हटलं तुम्ही ते गाणं गा, गाव गा काय होत नाही. आणि मग मी त्याला गाणं गाव सवय ना, तर त्यांनी कैसे मुझे तुम मिल गई, आणि त्यांच्याकडे मी ती रील बनवून घेतली आणि ती कालच मी पोस्ट केली आहे. कालच त्यांना आता कळायला लागले इंस्टाग्राम म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे हे, सोशल मीडियावर आपण राहणं किंवा लोकांपर्यंत पोहोचणं. ते मला फॉलो करतात, ते मला बघतात की मी काय करते, मी कुठलं पोस्टिंग करते. मग आता मी ह्या सगळ्यांची गुरु झालेली आहे. सो आता मला भीती कोणाची, त्यामुळे मी काय सेटवर असली कोणी असू देत, आपलं माहोल लाईट करायचं, छान राहायचं, मस्त एन्जॉय करायचं आणि काम करायचं. पण दीपाली सय्यद म्हटलं की ड्रामा आला, डान्स आला, धमाल मस्ती आली आणि आम्ही ते कुठेतरी खूप मिस करत होतो. या चित्रपटात तू एक हलकीशी झलक दिलेलीच आहे नाचाची, पण आम्हाला तू पुन्हा कधी दिसणार आहे नाचाच्या स्वरूपात, चित्रपटाच्या स्वरूपात? आम्ही तुझी वाट बघतोय. हो, मला खूप सगळेजण म्हणतात की तुझा डान्स मिस होतोय, तू कुठे गायब आहेस. सो मिस तर डेफिनेटली मीही करते, कारण शेवटी लहानाची मोठी तेच करत करत मोठी झाली. सो ह्या पिक्चरच्या निमित्ताने का होईना, पण हे गाणं तुम्ही छोटीशी झलक ह्याच्यात बघताय,
पण ते गाणं पूर्ण आहे, फुल सॉन्ग आहे आणि छान गाणं आहे, मस्त आहे, त्यात मी छान नाचते सुद्धा आहे, मलाही बघायला आवडत आहे. मी अशी म्हणजे आणि तेव्हा थोडी मी बारीकही होती. त्या गाण्याच्या शूटिंगला मी थोडस बारीक केलं होतं स्वतःला आणि नंतर मी सोडलं कारण परत ती वेळ आली नाही, पण आता मी परत करेन, नो डाऊट. डाएटवर आहे, डाएटवर आहे, डाएटवर आहे. सो त्यामुळे ते जेव्हा जेव्हा मी बारीक होत जाईन ना, तसं तसं मी तुम्हाला काहीतरी माझं नवीन नवीन गोष्टी दिसतील. मी पुन्हा एकदा नाचताना दिसेन, काहीतरी छान वेगळ्या स्वरूपाचे रोल्स दिसतील. सो वाट बघते मी पण, पण सगळ्या गोष्टी एकत्र नाही जमत आहे. खरंय खरंय. पण मला सांग कसं करायचं, तू पॉलिटिकल याच्यात आहे, राजकीय क्षेत्रात आहे आणि तिथे काम करताना असं तुला दडपण येतं की नको यार आज नको डान्स करायला, मी आज माझी आज वेगळी मीटिंग आहे, आज मला एक प्रचाराचं काम आहे वगैरे, असं काही होतं का? खरं सांग. तुला सांगू, खूप ह्या गोष्टी ना, या राजकीय ह्याच्यात ना खूप असतं की आपण काय करतोय, आपण कुठे जातोय, कशा पद्धतीने आहोत, अगं थोडं नाचलं तर आपण ट्रोल हो, लोक काय म्हणतील. पण बेसिकली मी माझ्या फॅमिली फंक्शन आता मी कुठे चान्स सोडत नाही. जिथे माझं आता फॅमिली फंक्शन, आता जस्ट घरात लग्न होतं, मी मनसोक्त नाचून घेतलं, विचारत नाही केलं. मी हळद म्हणा, मेहंदी म्हणा, नाच ना, कारण कितीतरी वर्ष नाचले नव्हते. अरे किती दिवस स्वतःला असं थांबून ठेवलं होतं की आता नाही नंतर करू किंवा काय. पण आतमध्ये जो माणूस जसा असतो ना, तो तसाच असतो, तो बदलू शकत नाही. किती राजकीय दडपण असू दे किंवा काही असू दे, आपण काय वेगळं थोडी करतो. ही माझी आर्ट आहे आणि ही आर्टच, या आर्टच मला मोठं केलंय. ते माझ्यासाठी खूप म्हणजे म्हणतात ना, कर्म हे तुमचं सगळं काही असतं, देव पण तोच असतो. तुम्ही जसं कर्म करता तसं तुमच्या समोर सगळ्या गोष्टी उभ्या राहतात. सो तसंच आहे, हे मी लहानपणापासून करत आले आणि त्यांनी मला खूप काही गोष्टी दिल्या. सो मी डान्स करताना किंवा पुढे करताना, पण आता मला किती किती फंक्शन्स, मोठमोठे अवॉर्ड शो जेव्हा विचारलं जातं ना, मला विचारावं लागतं की माझा परफॉर्मन्स काय आहे. मध्ये तर सोडूनच दिलं होतं मी. करत आहे ते की नको बाबा, लोक ट्रोल करतात, लोक काहीतरी बोलतील, हे अपोजिशन वाले ते लोक त्याच्या त्या गोष्टीचं काहीतरी धिंडवडे काढतील, त्याच्याविषयी आपण गप्प बसलेलं बरं. कारण शेवटी तेही एक क्षेत्र आहे आणि हेही एक क्षेत्र आहे, पण मला दोन्ही क्षेत्र घेऊन चालायचं आहे. सो ते निग्लेक्ट करू शकत नाही आणि चान्स मिळणार तर मी करणार. पण प्रत्येक सेटवरती काही किस्से घडत असतात, काही आठवणी असतात. मला तुमच्या दोघांकडनं, तुझ्याकडनं मला किस्से ऐकायचे. मोठा किस्सा आहे बैलगाडीवरचा, बैलगाडीवरचा. माझ्याच्यामध्ये दोन लुक्स आहेत या फिल्म मध्ये. म्हणजे पहिला 10 वर्षाचा एवढा, मतलब यु कॅन से 10 वर्षाचाच डिफरन्स आहे. मी एकदम छोटीशी, म्हणजे 12वी जस्ट पास झाली होती आणि तेव्हा मला अचानक बैलगाडी माझ्या समोर टाकताना मी का चालवायचे तुला बैलगाडी. मी म्हटलं सिरियसली, म्हणजे बैलगाडीत माझा दूर दूर तर कधीच, म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये तसं काय आहे, काही नाहीये. बैलगाडी दिली आणि माझं असं झालं की शॉर्टला ऍक्शन बोलले आणि ऍक्शन नंतर ते बैल कुठेतरी वेगळीकडे, मी कुठेतरी वेगळीकडे, असं झालं लिटरली. म्हणजे तिकडे बारीक ना आणि ना ते असं ओपन वर होत आणि हवा पण चालली होती आणि गरम पण होत चांगलं आणि गरमा हवाचा गरमा आणि हवे बरोबर आणि पहिला शॉट आहे, म्हणजे यू विल फील एम्बॅरेस्ड यार, पूर्ण लोकांचं क्राऊड बघताय. ऍक्च्युअली फर्स्ट टाइम इकडे अशी थांबली आणि बैल गेले पळून, आणि बैल कुठे, बैल गेले पळून की बैल गाडी होती तर ह्या सीट गेली आणि म्हणजे गाडी एकीकडे बैल एकीकडे आणि ते तर होतच, पण तिला काहीतरी लागेल किंवा काय होईल त्याचंही काही टेन्शन. पण तिचं टेन्शन काय आहे, तिचं की माझी पहिली फिल्म एक असतं ना मनात की फर्स्ट फिल्म आपल्याला सगळेजण बघतायत आणि आपल्या पहिल्या फिल्म मध्ये आपल्याबरोबर असं काहीतरी झालं तर आपोआप येत ना की यार आपण किती झालं तरी छान दिसलं पाहिजे, पडतोय तरी छान दिसलं पाहिजे. म्हणजे दिसलं तरी छान दिसलं, पडली हल्ले तरी मी छान दिसले पाहिजे. लागलंय खर्च लागलं असं होत. सिद्धांतच्या बाबतीत काही किस्से घडले की नाही? माझा एक किस्सा होता प्रदीप सोबत. मी पहिले त्यांचं विकिपीडिया ते चेक केली, मी म्हणजे 75 वर्षाचा माणूस आहे, मला यांना असं कॉलर बिलर पकडून फेकायचं इकडे तिकडे, म्हणजे कसं करणार हे. मला पहिले एक दडपण आलं, एक ते एवढा मोठा कलाकार आहे,
आणि नाव काही छोटं नाहीये त्यांचं. मी म्हटलं एवढं दिग्गज कलाकार असल्यावर मी असं काही करणार, चुकून माझ्याकडनं काय इकडे तिकडे फेकलं गेलं काय झालं तर काय करू. पहिले फाईट मास्टर बोलले बेटा बाबू ते मला असं प्रेम आणलं बाबू तुम डरो मत वो भी हट्टा गट्टा उसको फेको तुम फेको म्हणजे मी ते काय लागलं गेलो त्यांना तर मी काय करू. नाही नाही बाबू तुम टेन्शन मधलो कसा हो आदमी म्हणजे ठीक आहे. गेलो बघितल्यानंतर हा माणूस तर माझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे, मला पकडून जोर जोर फेकतो. नंतर मग माझी कॉम्पिटिशन सुरू झाली, मला हे सुरू झाले आता मला पण सुरू व्हावं लागेल कारण तेवढा इम्पॅक्ट द्यावा लागेल. ते पण पकडतात इकडे फेकतात आणि लिटरली आमच्या फाईट मास्टरांनी साऊथ मध्ये जसा इकडचा माणूस तिकडे उडून पडतो त्यानुसार त्यांनी केलेला आहे. आणि त्यांच्या सोबतचा जो एक फाईटच्या असे जे किस्से आहेत ना ते इतके सुंदर झालेले आहेत. आणि ते आमच्या ते जर असते आज तर आम्ही दोघांनी इतकं ते तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं सांगितलेलं जेव्हा झालं होतं ना तेव्हा हा इतका तो टेन्शन मध्ये होता जेव्हा प्रदीपजी फर्स्ट टाइम त्यांच्याबरोबर मारामारीचा सीन होता आणि हा म्हणजे काय करू आहे ना कसं मी हात लावतोय मी हात कसं लावणार होतो एवढे मोठे ते कसं करावं. पण ती व्यक्ती अशी आहे ना त्यांनी इतकं कामं केलेली त्या सगळ्यांनी की ते स्टे आता हा म्हणतोय म्हणून 75 वर्षाचे हा बोलतोय म्हणून नाहीतर ते कुणाला वाटूच शकत नाही. अरे सगळं काही करतात ते पडतायत का उठतायत का वेल एकदम आणि दगड असे खाली ना रेतीच्या छोटे 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 दगडे होते सगळे ते सुद्धा लागत होते माहितीये. म्हणजे त्यांनी आम्ही तरी एकदा वेळ बोललो की अरे लागतंय या पण त्यांनी कधी एकदाही म्हणाले त्यांच्याकडे हे सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या एक मी सांगू शकतो हास्यास्पद किंवा एक कॉमेडी मधलं नाही बट त्यांच्यासोबतचे जो सिरियस इम्पॅक्ट आमचा जो किस्से झालेत ना ते खूप माझ्या लाईफ साठी खूप शिकण्यासाठी मला खूप एक इन्स्पायर करण्याजोगे. तुला विचारायचं दीपाताई निर्मितीमध्ये तू आलेली आहेस आणि आज खऱ्या अर्थानं निर्मिती क्षेत्र इतकं कठीण झालेलं आहे सगळ्या गोष्टी जुळवून आणणं सगळं व्यवस्थापन करणं तर तुझा निर्मितीचा अनुभव कसा आहे. मी ह्याच्या आधी बंजारा फिल्म केली होती आणि बंजारा फिल्म करून मग आम्ही ह्या फिल्ममध्ये आले की सुरुवात करताना आपण एक स्लोली स्टडी असं करत 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 जाऊया जेणेकरून पहिल्यांदा मराठी फिल्म छान तयार करू. सगळ्यात आधी निर्मिती करताना आपले को स्टार आपल्याबरोबर कामं करणारी सगळी मंडळी ह्या सगळ्यांबरोबरचं आपलं बॉन्डिंग आणि त्या सगळ्यांना घेऊन चालणं खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आणि ते मी खूप अनुभवलंय. निर्मिती करण्यापेक्षा माणसं कमवणं आणि ते माणसं कमवून एखादी फिल्म रेडी करणं हे खूप महत्वाचं आणि ते ह्याच्यात खूप झालेलं आहे माझ्याबरोबर. आणि हे आज जरी पहिलीची फिल्म असली मराठी तरी ह्याच्या पलीकडे जाऊन पुढची जी फिल्म असणार आहे ती ह्याच्यावरती म्हणजे आज जर रुद्रा करतो तर रुद्राच्या वरचे लेवल काय असणार आहे त्या त्या टाईपमध्ये सगळं काम चाललंय आमचं. म्हणजे पुढचं पण एक कॉन्सेप्ट रेडी झालेला आहे की रुद्रा झाल्यानंतर आम्ही त्या लाईनअपवर काम करणार आहोत पण त्यासाठी आधी रुद्रा प्रॉपर सगळ्यांपर्यंत आवडलं पाहिजे थिएटर्स फुल गेले पाहिजे तेव्हा एक निर्माता पुन्हा उभा राहील. मी का सारखं सारखं असं म्हणते कारण आज कलाकार नाही निर्माता बोलते कारण निर्मात्यांनी कमवलं नाही तर फिल्म होणार नाही आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे. तर त्यामुळे आज एक चित्रपट पूर्ण छान हा चित्रपट रेडी झालेला आहे. सगळं काही जुळून आलंय सगळे कलाकार जुळून आलेले आहेत. काही अपकमिंग स्टार्स तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे जसं सिद्धार्थ आहे अपूर्वा आहे हे उद्याचे स्टार्स आहेत उद्या जाऊन त्यांचे अजून चित्रपट होणार आहेत त्यामुळे हा जो पूर्ण पॅकेज आहे रुद्राचा हा रुद्रा एक फुल इम्पॅक्ट मूवी आहे तुम्हाला याच्यात सगळं काही बघायला मिळणार आहे. सो ह्या चित्रपटाला खूप प्रेम द्या आणि ही पहिलीच निर्मिती असल्यामुळे तुमचं प्रेम खूप इम्पॉर्टंट आहे. खूप वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा एकदा येते आणि ह्या गॅप नंतर हा गॅप भरून काढण्यासाठी मला तुमचा सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे. सो रुद्रा नक्की पहा. अगदी खूप छान आजची मुलाखत रंगली, एक वेगळा अनुभव आपण सगळे घेणार आहोत थिएटरमध्ये जाऊ. तर येत्या 3 मे रोजी रुद्रा हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय तेव्हा प्रत्येकाने हा चित्रपट आवर्जून थिएटरला जाऊन बघायचा आहे आणि लोकमत फिल्मीकडून रुद्राच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.